माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली। त्यावेळी त्यांचे गुरु असणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना त्यांनी विचारलं की गुरुजी मी तुमच्यासाठी काय करू। तेव्हा लक्ष्मण शास्त्री जोशींपुढे स्वर्गीय यशवंतरावांनी दोन पर्याय ठेवले होते। त्यातला एक पर्याय होता की त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊ केली होती आणि दुसरा पर्याय असा होता की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या क्षेत्रात तुम्ही काम करावं आणि हे अध्यक्षपद घ्यावं। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना वाई सोडायची नव्हती म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचं कार्यालय वाईमध्ये गेलं आणि त्या मंडळाचे पहिले अध्यक्ष लक्ष्मणराव जोशी झाले। याचं महत्त्व हे आहे की ज्या मंडळाच्या अध्यक्षपदासाठी म्हणजे आज राज्यसभा सदस्य होतं म्हणजे खासदारकी त्यांनी सोडली या पदाचं महत्त्व एवढं आहे आणि त्या पदावर काम करण्याची संधी मला केवळ गुडसूरवासियांनी माझे बोबडे बोल गोडून मानून म्हणून घेतल्यामुळे मला मिळालेली आहे। आदरणीय चौवेरे आमचे राजेसाहेब कदम आहेत, आमचे चवळे सर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं कार्यक्रम लांबविण्याचं कारण युवराज पाटील साहेबांची आपण वाट बघत होतो। युवराज पाटील साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या आमच्यासारख्याच म्हणजे मला वाटतं छोटं गाव आहे अजून चोबळी आमच्यावर सर, त्या छोट्या गावातून ते जिल्हा माहिती अधिकारी झालेले आहेत। या माणसाचं मला पहिलं दर्शन आमचे मित्र रसूल पठाण आहे तिथं, लक्ष्मण बेंबडे आहेत, या सर्वांच्या सोबतीने मला तिथे साताऱ्यात झालं। आपल्याला काय होतं, लांब गेलो की आपल्या गावचा माणूस, उदगीरला गेलो की गुडसूरचा माणूस, लातूरला गेलो की उदगीरचा माणूस, बाहेर गेलो की लातूरचा माणूस, युवराज पाटलांना तिथं पाहिलं। त्या गावाचं वैशिष्ट्य मला वाटतं आता धनराज बंडेंनी सांगितलं की पुस्तकाचं गाव म्हणून जे भिलार आहे त्या भिलारला सरांची माझी भेट झाली आणि पाहता क्षणी मी या माणसाच्या प्रेमात पडलो। अधिकारी म्हणून नाही तर त्यांच्यामध्ये जो कलासक्त कलागुण आहे मला आपल्याला सांगायला वाटेल की यावर्षी त्यांनी एका दिवाळी अंकाचं संपादन केलेलं आहे। सरांची माझी पुन्हा त्यानंतर कधीच भेट झाली नाही, आता योगायोगाने ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून इथं आलेले आहेत। म्हणजे हे सगळे करत असताना इतुकेचे म्हणजे सगळ्यांनी एक एक पाऊल मला पुढे टाकण्यासाठी जे पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्याचं हे फलित आहे। 1992-93 काळापासून माझ्या सामाजिक जीवनात सुरुवात झाली। मरलापरे मोहम्मद तुम्हाला माहीत असेल डॉक्टर सी व्ही नाईक नावाचे एक नांदेडचे तज्ज्ञ होते आपल्या ह्याच्यामधले जुन्या नाण्याचे संग्रह इथंच प्रदर्शन भरवलं होतं आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य सांगतो पाटील साहेब आम्ही मोठे उगं झालेलो आहे, या गावाचं मोठे पण त्याच्यामध्ये दडलेलं आहे। म्हणजे प्रास्ताविकात तुम्ही नव्हतात तर या गावाचा वळू 1952 दिल्लीमध्ये पंडित नेहरूंच्या हस्ते गौरवलेला आहे। हैदराबाद मुक्ती संग्रामात इथल्या क्रांतिकारकांनी जे प्रचंड काम केलेलं आहे त्याची नोंद म्हणून इथं गोविंदबाई साहेबांची शेवटची सभा इथं झालेली। म्हणजे या गावचं माझं वैशिष्ट्य असं आहे की हुतात्म्यांचं गाव आहे, स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे, म्हणजे इथली पोरं आणि ढोरं दोन्ही प्रसिद्ध आहेत। पोरांनीही दिल्ली गाठली आणि ढोरांनीही दिल्ली गाठली, म्हणजे आमच्या ढोरांनी 1952 दिल्ली गाठली आणि 2003 आमच्या मुडपी गुरुजींना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्या क्षणाचा साक्षीदार डॉक्टर एपीजे कलाम सोबतचा मी आहे। म्हणजे न्यायमूर्ती बी एच मरलापल्ले यांच्या रूपानं आमचं न्यायदेवतेमध्ये काम दिसलं आणि मला वाटतं आमच्या न्यायमूर्ती कापसे ताहिल रमानी जे आहेत त्या सुद्धा आमच्या गुडसूरच्या नात आहेत। म्हणजे अशी वेगवेगळी जंत्री आपल्याला मला सांगता येईल तर या सगळं फारसं सांगत बसणार नाही। या सत्कार मी स्वीकारताना मला आज हृदयानं गदगदून आलेलं आहे। श्रीपाद पाटलांनी सांगितलं त्या माझ्या पूर्वीच्या एका सत्काराचे ते साक्षीदार आहेत, आमच्या अनेक टीम येऊन सत्कार केला परंतु आज फेसबुकवर जेव्हा काल पोस्ट टाकली तेव्हा महाराष्ट्रातल्या नामांकित माणसांनी सांगितले की बाबा सर्वात मोठा सत्कार हा मातृभूमीत झालेला असतो, मी ज्या मातीत जन्मलो, मी ज्या मातीत वाढलो, इथंच खेळलो। आज या प्रसंगी स्वर्गीय बाबूराव महाराजांची आठवण मला होते, म्हणजे आई आमची पोथीला यायची आणि महाराजांचं शेवटचं जे गाणं असायचं मामा तुम्हाला येईल ते प्रेम भरे ओ वाळा आरती जे करायची, म्हणजे वातावरण असं भरून राहायचं आम्ही बाहेर खेळायचं आणि त्याच्या पुढचं जाऊन सांगतो पाटील साहेब इथं एक गावात जिल्हा परिषदची कन्या शाळा होती ती शाळा गळायची तेव्हा आमचा वर्ग इथं भरायचा। म्हणजे हे सगळं मायभूमीचं देणं आहे ते मला चलता आलं। प्रबोधन साहित्य परिषद असेल, बहिष्काल शिक्षण मंडळ असेल, वेगवेगळी संमेलनं असतील या सगळ्यातून मी लिहिता झालो। म्हणजे या गावात जी बहिष्काल शिक्षण मंडळाची जी चळवळ चालवली महाराष्ट्रातलं हे एकमेव गाव आहे साहेब, गाव आहे साहेब 275 व्याख्यानं इथं बहिष्काल मंडळाच्या माध्यमातून झालेली आहे। म्हणजे परंपरा अशी आहे की इथं अध्यात्माची परंपरा आहे,
वैचारिक परंपरा आहे, कट्टर कम्युनिस्टांची परंपरा आहे, म्हणजे विचारांची वेगवेगळ्या परंपरा असली तरी हातात हात घालून चालण्याचं काम या गावामध्ये आहे. म्हणजे विद्यासागर मलपट्टे गुरुजी असतील, बाबाराव मुडके गुरुजी असतील, आमचे श्रीपाद पाडलांचे आजोबा सखारामपंत असतील, बाबूराव महाराज असतील, अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली नाव आपल्याला सांगता येतील. आणखी एक मला आवर्जून आठवण आपल्याला सांगायला यायची की म्हणजे माझे मोठे काका रामराव गुडसरकर यांची पहिली मुलगी म्हणजे माझी माठी चुलत बहीण कदाचित ती या जिल्ह्यातली पहिली महिला डॉक्टर असावी याच भूमीतली. म्हणजे खूप नाव आमचं पुढे गेलेलं आहे. उदगीरला पहिली महिला सभापती आमच्या गावानं दिली, तालुक्याला आमदार दिला, आणि ही तर दोन गौरवाच्या गोष्टी सांगितल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांती आमच्या गावानं केलेली आहे. अशा सगळ्या क्रांती करत असताना आजही इथं बसलेली मोठी मोठी माणसाचं सभेत एक नाव मी आवर्जून इथं घेणार आहे. अजय मुडपे आता कुठे आहेत मला माहीत नाही, अजय मुडपे समोर बसलेले आहेत. या कार्यक्रमासाठी जो प्रपंच करायचा तो अजय भाऊंच्या नेतृत्वात केला, आमच्या सगळ्या टीमनं केला. म्हणजे अजय मुडपे, कुमार बंडे, तुकाराम सुरवसे, बालाजी मुडपे, बालाजी पटवारी, मिलिंद जोशी, बाळू तोडकर, श्रीपाद पाटील, मला वाटतं धनंजय मानसिंगे, अजून काही चार दोन नावं माझ्या याच्यातून विसरली असतील. होय बालाजी, बरोबर आहे ना? अनेकांनी प्रयत्न केले आहेत, त्यातलं सगळ्यात मोठं काम ते अजय मुडपेंचं. कारण तो माणूस किती मोठ्या पदावर आहे याची जाण आम्हाला अजूनही गावकऱ्यांना नाही. म्हणजे विचारधारा जी कोणतीही असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत सक्रिय कार्यकर्ता असणारा आणि त्यासाठी समर्पण देणारा कार्यकर्ता आमच्या गावचा आहे. आमच्या बालाजीरावांच्या पूर्वीच्या काळात या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं गाव घडलेलं असताना आम्ही घडलो त्यात पाय काही नवल नाही. कारण या सगळ्या जुन्या मंडळीने आम्हाला सांगितलं की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. म्हणजे शब्दाचा फरक किती बा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा तसं नाही, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. या प्रसंगी अनेक माणसं आज आमच्यात नाहीत. स्वर्गीय राजपाल बंडे गुरुजी आमच्या बहिशाल शिक्षण चळवळीत होते, पंडितराव गुरुजी आमच्या शिक्षण बहिशाल शिक्षण चळवळीत होते. अनेक नावं आपल्याला सांगता येतील. आणि मला आणखी एक विशेष व्यक्तिमत्वाची इथं मला आठवण, म्हणजे नाव आवर्जून घ्यावं वाटेल, शेजारी कसा असावं तर आमच्या राजाराम चव्हाण गुरुजीसारखा असावा. त्यांनी नुसतं नाव कार्यक्रम वाचला आणि आले. म्हणजे डावळे सरांनी जो उल्लेख केला हिप्परगा डावळ गुडसुरगा अहो नाव वेगळे आहेत सर, फक्त म्हणजे हिप्परगेकरांची चहाची सुरुवात आमच्या गुडसूर लावायची. आता होते का नाही माहिती तुमच्या गावात हॉटेल झालं असलं तर अजूनही चालू आहे. म्हणजे हिप्परगा डाऊळ गुडसूर गोनसी असा जो म्हणजे औरंगाबाद ते हिंगोलीचा रेल्वेचा ट्रॅक आहे ना, तसा हा आमचा ट्रॅक आहे. एकाच्या पायात जर काटा घसला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणारी सगळी माणसं. म्हणून या सगळ्या माणसांचा मला अभिमान आहे. आणि या साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्राध्यापक आमचे धनराज बंडे सर, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की बंडे सर एक मासा असतो वेल नावाचा, मला त्याचं नक्की नाव सांगता येणार नाही, परंतु त्या माशाचं एक वैशिष्ट्य आहे की तो कुठेही गेला तर जीवनाच्या अंताला जवळ आला की तो मायभूमीत येऊन आपला प्राण सोडतो. म्हणजे माणूस कुठेही जरी असला तर तो आपल्या मायभूमीशी नातं सोडत नाही. मागच्या 10-11 वर्षात माझा गावाचा जरा संपर्क कमी जरी झाला असला तरी या मंडळींना वाटतं की बाबा आपला एक मित्र, आपला एक मोठा भाऊ, आपला एक छोटा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर गेलेला आहे, त्याचा आपण सत्कार करावा वाटणं हे सगळ्यात मोठी म्हणजे हृदय मोठं असण्याचं चित्र आहे. म्हणजे मी काही राजकारणी नाही, मी कुठला देऊ करणारा नाही, आणि आमच्या कुमार बंडे सरांची तर सातत्यानं धडपड. आता मी त्यांची तळमळ पाहतो, सर या कार्यक्रमाला सामाजिक रूप आलं पाहिजे, आणि सातत्यानं सामाजिक रूप आणण्याचं कौशल्य या सगळ्या मंडळीने केलेलं आहे. मला आठवतोच ती 31 ऑगस्ट 2003 ज्या दिवशी म्हणजे माझी खरी परीक्षा झाली होती, तोपर्यंत मी गावात कार्यक्रम करायचो परंतु बॅक स्टेज आर्टिस्ट असल्यासारखं मागचा दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता होतो. त्या दिवशी मी पहिल्या फळीतला कार्यकर्ता झालो आणि विश्वनाथ मुडपे गुरुजींचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही सत्कार केला होता. बालाजी देमगुडे सरपंच होते. सरपंच काय होते अवस्था त्या दिवशी, आमचे सरपंच त्या दिवशी मोटरसायकल घेऊन राज्यमंत्री विनायकराव पाटील साहेबाला आणायला गेले होते. दौऱ्यात कार्यक्रम नाही तरी ह्या पठ्ठ्यानं त्या दिवशी राज्यमंत्री विनायकराव पाटलांना साहेबाला बोलवून आणलं आणि भव्य दिव्य सोहळा आम्ही या स्टेजवर केला होता. अलीकडच्या काळामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्याच गावाची अडचण नाही सर, ठाण्यासारख्या शहरातल्या व्याख्यान मला बंद पडले आहेत. म्हणजे उपस्थिती किती हा विषयच नाही. ठाण्यामध्ये रंकाळा तलावाजवळ दर दिवाळीच्या दिवशी भरणारी दिवाळी पाठ बंद झाली कोरोनाच्या आधीच्या गोष्टी आहेत. अनेक शहरामधून व्याख्यानमाला बंद पडल्या. ती परंपरा आमच्या गावात आजही आहे. सरपंच महोदयाने आमच्या उपसरपंच महोदयाने सांगितल्याप्रमाणे आज काही अडचणी असल्यामुळे लोक आलेले नाहीत,
परंतु मला माहित आहे त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि हे आशीर्वाद घेऊनच पुढे जायचं आहे. मला जाणीव आहे की आज तुम्ही जी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारलेली आहे आणि ते मारण्याची सद्भावनेची ज्योत तुमच्या मनामध्ये आहे आणि तीच ज्योत ह्या सगळ्या मनांमध्ये प्रकाशित राहील. रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आहे की अस्ताला जाताना सूर्याने पणतीला प्रश्न केला. अस्ताला जाताना सूर्याने पणतीला एक प्रश्न केला की मी अस्ताला गेल्यावर तू कसं करशील. तेव्हा त्या पणतीनं उत्तर दिलं की हे प्रभो, ईश्वराला आपण देव मानतो, तिने सांगितलं की विनम्रपणे सांगितलं की हे प्रभो, तू अस्ताला जात असेल तरी, तू अस्ताला जात असशील तरी माझ्या ताकदीनं माझी जेवढी शक्ती आहे तेवढा प्रकाश मी या जगाला देण्याचं काम करल. मला वाटते ती पणती होऊन मी काम सातत्यानं केलेलं आहे. माझ्या कामातून जेवढा प्रकाश मला देता येईल ते काम मी केलेलं आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून आपल्याला काम करत असताना म्हणजे माझी जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे आणि त्यामुळे मी बुडसूर गावाशी बांधलेला आहे. आमच्या तुकाराम महाराजांनी ज्या भागवत कथेचा पुढची जी परंपरा आहे, म्हणजे आम्हाला प्रश्न पडला होता की आता पुढच्या पिढीत काय होईल, तर ही जी मंडळी 50 मुलं आहेत साहेब, इथं मुलं आणि मुली आणि त्यांच्यामध्ये भागवत धर्माची पताका फडकवण्याचं, खरं तर सगळी पिढी व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये गुंग असताना हातामध्ये टाळ मृदंग आणि हा पेटी पकवास देण्याचं काम महाराजांनी केलं आहे. म्हणून महाराजांच्या चरणी मी खरंच धन्यवादित आहे. महाराज हे काम खूप कठीण आहे, हे महाराज खूप खूप कठीण आहे. व्यासपीठावरून बोलणं सोपं आहे परंतु सन्मार्गाला लावणे एवढं अवघड काम नाही. वेगवेगळ्या परंपरा चालवणं सोपं आहे, सत्तेचा आणि संपत्तीचा वारस होणं सोपं आहे, पण सतधर्माचा वारस होण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे आता मला जो अधिकार आलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून, हे संस्कृती मंडळाचंच काम आहे, हे आमचंच काम तुम्ही करताय, म्हणून तुमच्याप्रती आमची कृतज्ञता व्यक्त करतो. मला खरंच आनंद झाला म्हणजे काल जेव्हा सगळ्या मंडळींचा निरोप आला की तुमचा सत्कार करायचा, आजच करायचा आहे. म्हणजे मला आमच्या रसूल पठाण आहेत, लक्ष्मण बेंबडे सर आहेत, जावरे सर आहेत, आमचा नागेंद्र साबने पत्रकार, त्या सगळ्यांनी विचारलेलं आज का सत्कार ठेवला तुमच्या गावात एवढ्याकडे म्हणणं. तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आज आम्हाला सत्कार करायचा आहे, कारण आता काय झालं आहे की व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं सगळी मंडळी दूरदूर जातात, उद्या भाऊबीज आहे, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. अशा प्रसंगी आजचा सत्कार आम्ही करणारच आहोत आणि त्या प्रसंगी आमचे कवी मित्र राजेसाहेब कदम, राजेसाहेब कदम म्हणा तास तास आम्ही ऐकलेला आहे. आता वेळ खूप झालेला आहे परंतु मला एक आनंदाची वाट काय वाटली राजेसाहेब सांगू का, राजेसाहेब कदम फक्त मला माझेच मित्र आहेत वाटत होतं, परंतु राजेसाहेब कदम म्हणजे तुम्ही आमचे मित्रच नाही. काल म्हणाले मला ते, तुम्ही आमचे मित्रच नाही कारण तुमच्या या मंदिरात जाऊन या सगळ्या बालकांच्या कामाचं शूटिंग मी केलं आहे. राजेसाहेब तुम्ही खऱ्या अर्थाने गुडसूरकर झालात, कारण हे करण्यासाठीचं काम तुम्ही जे केलं आहे, आमची छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण निश्चितपणे करूया. महाराज आपण या निमित्तानं काही संकल्प करूयात की या मुलांना आपण लिहितं वाचतं करूयात, पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण वेगळं यांना काहीतरी देऊयात, त्याची निश्चितपणे योजना मी आखेन आणि आपली सगळी मंडळी त्याच्या पाठीशी राहतील. या सत्काराच्या निमित्तानं एक सद्विचाराचा जागर झाला. सर्व मंडळी आपण उपस्थित झाले, व्यासपीठावरच्या अनेकांची मी नावं घेत नाहीत बोलण्याच्या ओघात, कारण सगळा असा मॉब असा विस्कटलेला होता. आणि गुरुजीचं काम काय असतं साहेब, प्राथमिक शिक्षक आहे, वर्गाला शांत करण्याचं काम असतं, ते काम मी केलं सत्काराला. मुंगीचा आवाज काढायचा राहिला महाराज, महाराज मला सोडणार नाहीत मुंगीचा आवाज काढल्याशिवाय, ऐकायचं ना तुम्हाला मुंगीचा आवाज. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं का. एकदा मी तिकडं दोंडवाडीला नोकरी असताना घोणशीहून गुडसूरला येत होतो, मग चालता चालता असाच एक फेटेवाला माणूस आला, फेटेवाले आता तुम्हाला माहीत नाहीत, आणि त्या माणसाला मला वाटलं मी फारच हुशार आहे, मी DEd आहे, MA आहे, BA आहे. मी त्या मामाला प्रश्न विचारला की मामा आपण गुडसूरला चाल तुम्हाला यायचं का, या चला निघाले पायी. येता येता त्या मामाला मला उगच हौस आली या मामाचं ज्ञान तपासावं म्हणून. मी त्यांना विचारलं मामा आपण शर्यत लावूत का, ते मामा म्हणले अरे कशाची शर्यत, माझ्या खिशात काय बी नाही, तुम्ही नोकरदार दिसला तुमच्या खिशात पैसे. मी म्हणलो मामा असं करू, मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्ही जर हारलात तर तुम्ही 5 रुपये द्यायचे आणि तुम्ही एक मला प्रश्न विचारायचं, हो आणि ते झालं की मी जर हारलो तर मी तुम्हाला 10 रुपये देईन. मामा म्हणला हिशोब चांगला आहे, काय अडचण नाही, माझ्या खिशात पैसे नाहीत तर नाहीत, बघूत पुढच्या पुढे काय होईल म्हणला. आणि मला थोडं शान पण आलं होतं, येतं की नाही आपलं छाती फुगून येते काहीतरी शान म्हणले की. आणि मग मामा म्हणले माझी एक अट आहे म्हणले. म्हणलो काय, पहिला प्रश्न मी विचारणार म्हणले. म्हणलो विचार द्या मानू मामा, विचारून विचारून काय विचारल.
त्या मामाने मला म्हणलं तीन पायाचा सात तोंडाचा नऊ कानाचा आणि तीन डोक्याचा प्राणी कोणता? आता मी विचार केला थोडा वेळ कोणता प्राणी असेल कोणता प्राणी, गुगल नव्हतं त्यावेळेस सर्च करायला, मी पटकन सर्च केला आणि पार त्यात आमच्या तोटकर मामा शेतापण झाल्यावर मी शरणांगती पत्करली. मामा म्हणलो मला काही येत नाही, तुम्हीच उत्तर सांगा म्हणला. त्यानं म्हणला तुम्ही हारलेले 10 रुपये द्या म्हणला. आधी मी 10 रुपयाची नोट केली, असं चालला म्हणला 5-5 चे 2 नाणे द्या म्हणला. म्हणलो काय गोळा आहे? मामाला 5-5 चे 2 नाणे दिले, त्यांनी एक खिशात टाकला आणि एक मला दिला म्हणला. मला तर कुठं उत्तर येते, हे घ्या 5 रुपये म्हणला. तशी मुंगीची गोष्ट आहे आलं का सर? मुंगीचा आवाज तुम्हाला मी ऐकवणार नाही आज, मी आज महाराजाला ऐकवून जाणार आहे फक्त. मी लिहू शराव गुरुजी, मी इथंच माझा पहिला वर्ग भरला होता, पद्मावती शाळा इथं होती. महाराज होती की नाही तुमच्या घरात? इथं शेजार शाळा, इथं आम्ही वर्ग येऊन बसलेले. आलं का लक्षात? तो आवाज मी आता जाताना महाराजाच्या कानात सांगून जाणार आहे. आणि तो महाराज तुम्हाला सांगणार आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यावर जर वय ना गेला तर एका दिवशी येऊन मी सांगून महाराजाला अडकून मी कशाला पाप घेऊ? बरं का बालमित्रांनो, मुंगीचा आवाज वगैरे काही नसतो, तुम्हाला शांत करण्यासाठीची ट्रिक होती. अजून एक ट्रिक वापरू का तुम्हाला? तुम्ही हुशार आहात का बघायचे का? हा, मुलांसाठीच एक, मी जे बोलेल ते तुम्ही बोलायचं. शेवटचं सांगून आता मी शेवटचं सांगून थांबणार आहे. मी बोलेल ते तुम्हाला बोलता येते का? हे सगळे ड्रेस कोडमधले लोक बोलायचं. हा, बोलणार नक्की. हा चला बोला. भारत माता की, भारत माता की. दे मुंडे सर तुम्ही केंद्र प्रमुख आहे, सांगा. मी काय म्हणलो होतो? मी जे बोललो ते तुम्ही बोलायचं म्हणलो होतो. आता जीभ बाहेर आली तर असं आपण, मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे, तुमच्या सगळ्याशी संवाद साधारण निश्चितपणे एके दिवशी येणार आहे. फक्त या विठू माऊले चरणी एक प्रार्थना आहे. आजच्या या सत्कार प्रसंगी माझी सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, तिथं आमचे बंधू दिवाकरता त्या आहेत, सगळी मंडळी आहेत, सगळ्यांची नावं घेऊ शकतो. माझी आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊजी आहेत, ज्यांना ज्यांना आज घेता येईल ती सगळी मंडळी आहेत. माझा भाऊ आहे, भाऊजय आहे, सगळ्यांच्या प्रती उपस्थितीत हा होणारा सत्कार मला खरंच सद्गतीत होणार आहे. या विठूचरणी एकच प्रार्थना आहे, इतुकेची बळ अंगी यावे फक्त. मी एक शिक्षक आहे. इतुकेची बळ अंगी यावे फक्त, खडू तो रक्त उतरावे उतरावे आणि देह व्हावा मुग्ध, खडूतून दूध चवताना. आपल्या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो.